झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत बेस्टनं रंगांधळेपणामुळे 142 ड्रायव्हरना वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरवलंय। बेस्ट प्रशासनाच्या निर्णयामुळे या ड्रायव्हर्सवरती नोकरी गमावण्याची वेळ आली आहे। मुंबईची लाईफलाईन बेस्टनं 2007 संप मोडण्यासाठी रोजंदारीवर ड्रायव्हर भरती केली होती। बेस्ट प्रशासनानं भरतीवेळी या ड्रायव्हरची वैद्यकीय तपासणी केली नव्हती, मात्र 2 बेस्टनं ड्रायव्हरच्या केलेल्या वैद्यकीय तपासणीत 142 ड्रायव्हर रंगांधळेपणामुळे वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेत, त्यामुळे बेस्टच्या या कायमस्वरूपी ड्रायव्हरवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे। बेस्टच्या या निर्णयाला मनसेनं विरोध करत ड्रायव्हरना बेस्टमध्ये इतर नोकरी द्यावी अशी मागणी केली आहे। मी प्रशासनाला अशी विनंती केली की जर कामगार आपले परमनंट एम्प्लॉईज असेल आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना दुसऱ्या कामावर आपल्याला ठेवता येऊ शकते, त्यांना बडतर्फ करण्याची गरज नाही, कारण हा शेवट 142 लोकांच्या हा आयुष्याचा प्रश्न आहे। वैद्यकीय तपासणीत अपात्र ठरलेल्या ड्रायव्हरसाठी बेस्ट कमिटीनं तोडग्यासाठी विशेष बैठकीचं आयोजन केलंय। या ड्रायव्हरना बेस्टच्या इतर सेवेत सामावून घेण्यासाठी नक्कीच विचार केला जाईल असं आश्वासन बेस्ट कमिटी चेअरमननी दिलंय। चालकावरनं कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी प्रशासन जर का ऍडजस्ट करत असेल आणि होऊ शकत असेल तर त्याच्यासाठी मी भरीव ठोस भूमिका त्याच्यामध्ये बजावणार आहे, मांडणार आहे, आणि त्यांना त्यांचा घास त्यांची नोकरी कशी कायमची राहील ह्याच्यासाठीच माझे स्वच्छ विचार कायम त्यांच्यासोबत आहेत। रंगांधळेपणामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे बेस्टने या ड्रायव्हरना वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरवलंय। मात्र एकीकडे बेस्ट तोट्यात असताना या ड्रायव्हरना बेस्टच्या इतर सेवेत सामावून घेतलं जाईल का हाच खरा प्रश्न आहे, त्यामुळे सध्या तरी या ड्रायव्हर्सवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवाससह हेमंत बिर्जे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।